बॅरिस्टर अंतुले साहेब हे कोकणाचे भाग्यविधाते व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते। त्यांचे कार्य महान होते। त्यांच्या कार्याची आठवण आजही बुजुर्ग मंडळी आवर्जून घेताना दिसतात। त्यांनी मोठ्या प्रमाणात संपूर्ण कोकणात विकासाची कामे आपल्या कारकिर्दीत केली। त्यांचे सुपुत्र नाविद अंतुले यांनी शिवबंधन बांधल्यामुळे रायगड मतदारसंघातील बहुतांशी मुस्लिम बांधव नाराज झालेले आहेत। साहेबांचा यावेळी निश्चित यांनी 100% त्यांचा हा विजय हा निश्चित आहे। कारण साहेबांनी खऱ्या अर्थाने जर बघायला जाल तर ह्याच्या मागे स्वर्गीय बॅरिस्टर या अंतुले ह्यांचे नेतृत्वाखाली त्यांनी ह्या रायगड जिल्ह्याला आज ज्या पद्धतीतलं त्यांनी विकास कामांनी पुढे घेतलेलं आहे त्याचा श्रेय आणि त्यांच्या कामाची पोचपावती ह्यावेळी सुनील तटकरे साहेबांना 100% विजयाच्या संदर्भातलं ह्याच्या म्हणजे त्याचा हे त्यांना हे भेटणार आहे। 100% त्यांना विजय झाल्याच्यानंतर हा श्रेय जो आहे हा लोकांच्या प्रत्येक गाव त्यांनी जो विकास केलेला आहे मग तो विकास त्यांचा जो रस्त्याचा असो पाण्याचा प्रश्न असो अनेक प्रश्न असो समाज मंदिर असतील या त्याच्यामध्ये कुठलाही विकास त्यांना म्हणजे मान्यता होते त्यांच्याकडं लोक जर गेली कार्यकर्ता त्यांच्याकडे गेलं की बाबा आमच्या ह्या गावामध्ये किंवा आमच्या वाडीमध्ये ह्या पद्धतीचा आम्हाला त्रास आहे किंवा आम्हाला विकासाचा आम्ही वंचित आहोत साहेबांनी त्यांना शब्द देऊन 100% त्यांचा वचनपूर्वी काम केलेलं आहे। आज या रायगड जिल्ह्यामध्ये त्या नेत्यासारखा नेता कुठलाही नाही आहे आणि त्यांच्याशिवाय हा विकास होऊ शकत नाही। आणि त्यांना जो हा वारसदार खऱ्या अर्थाने जर बॅरिस्टर अंतुले साहेबांचा जर कोण विकासाच्या संदर्भात वारसदार जर कोण असेल तर ते सुनील तटकरे साहेब आहेत। कारण त्यांनी जो पण विकास केलेला आहे त्याच्या मागं साहेबांचा आशीर्वाद त्यांना पाठीमागं राहिलेला आहे। आज लोक काही म्हणत असतील त्यांच्या बारेमध्ये आज त्यांचा स्वतः म्हणजे बॅरिस्टर या अंतुले साहेबांचा मुलगा नवीन अंतुले हे आज त्यांच्या विरोधामध्ये साहेबांच्या विरोधामध्ये बात करतायत। नवीन अंतुले ह्यांना राजकारणामध्ये यायला पाहिजे तर आमचीसुद्धा मनापूर्वक त्यांच्या संती हे होती। 20 वर्षेपूर्वी त्यांनी येऊन राजकारणामध्ये यावं तर आज ह्या रायगड जिल्ह्यामध्ये ते आज एक नेता म्हणून आमच्यासमोर असते। पण त्यांनी कधी ह्या रायगड जिल्ह्यामध्ये साधी ईदीच्या संदर्भात सुद्धा आम्हाला कधी ते भेटलेलं नाही आणि आज ते एवढ्या मोठ्या नेत्याच्या मागं त्यांच्या म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये जे काही भाषण ते करतायत मला नाही वाटत की त्यांच्या भाषणाने तटकरे साहेबांना कुठं त्याची अडचण येईल। कारण तटकरे साहेबांनी एवढा विकास केलेला एक माझा गावाचीच मी मिसाल देतोय हा माझा मालगाव तालुक्यामध्ये वडोली गाव आहे आणि त्या वडोली गावामध्ये 2.25 कोटी साहेबांनी आमच्या वडोलीच्या गावाला विकासासाठी दिले। अनेक गावाला कुणाला म्हणजे एखादा मोरबा असेल मोरबा आहे गोरेगाव आहे रोहा आहे म्हसला आहे श्रीवर्धन आहे कितीतरी म्हणजे कोटीवारी रुपयाची त्यांनी जी कामं केलेली आहेत आणि तटकरे साहेब यांची ओळख जी आहे ती कुणाला सांगण्याच्या ह्याच्यामध्ये नाही आहे। तटकरे साहेब ओळख म्हणजे त्यांची विकासाच्या संदर्भात त्यांची ओळख असतो आणि तटकरे साहेबांनी हा निश्चितपणे रायगड जिल्हा त्यांनी मोप म्हणजे बऱ्याच ह्या रायगड जिल्ह्याची कायापालट होणार आहे ह्याच्या शंका कुशंक मुळीच नाही आहे। आणि आता जी आघाडी जी आहे आमच्या साहेबांच्या मागं त्या आघाडीने सुद्धा साहेबांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी बघितलेलं आहे की एक आमचा एक हा जे रायगडचा सुपूत जो आहे तोच ह्या आमच्या भागाला सावरू शकते त्याच्यासाठी शेकाप असेल त्याच्यानंतर कवाळी ग्रुप असेल RPI असेल त्याच्यानंतर काँग्रेस तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काय हेच नाही आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा एकच पक्ष आहे आणि ह्याच्या पुढं साहेबांनी सुद्धा आमच्या अनेक वेळा कधी म्हणजे सभामध्ये सांगितलेलं आहे की जे झाला मागं तो झाला आता ह्याच्या पुढं जे पण काय आम्ही जे राहणार आहोत आघाडीनेच राहणार आणि आघाडीनेच राहून ह्या रायगड जिल्ह्याला आपण विकासाच्या संदर्भामध्ये पुढं न्यायला पाहिजे आणि रायगड जिल्ह्याची कायापलट करून टाकणार ह्याच्या शंका आम्हाला कुठं बाळगण्याची गरजच नाही आहे। राहिला सवाल आता इलेक्शन जो आहे 23 तारखेला 23 तारखेला किती जरी कोणी उलगाला काढल्या आणि किती नवीन अंतुलेच्या नावाचा जर कोण उपयोग करत असेल आता मला तर माझा मी पेपरचा रोज म्हणजे वर्तमानपत्र मी रोज वाचतो वर्तमानपत्रामध्ये मी तुम्हाला सांगतो की अनेक वेळा मी वाचलेलं आहे आज जे आमचे खासदार आहेत 30 वर्ष ज्यांनी खासदारकी केली मी नाही सांगत की आमच्या ह्या भागामध्ये
वर्षामध्ये एकदा तरी कुठं त्यांनी दौरा काढलेला असेल. इलेक्शन आल्याच्या नंतर येतात. विकास जर झाला असता तर खरोखरी त्यांचा सुद्धा आधार आहे, आदर आम्ही करू शकता. पण माझ्यात एक माझ्या वडोळीच्याच गावाची मी हे देतो, आज आमच्या इथं सुद्धा त्यांनी 5 रुपयाचं काम कुठला केलेलं नाही. त्यावर रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी किती विकास केला असेल ह्याचा मी तुम्हाला म्हणजे त्यांच्याबद्दल मी नाही बोलू शकत. पण त्यांनी आमच्या भागाचा विकास करायला पाहिजे होता आणि तो विकास झालेला नाही. साहेब अनेक ठिकाणी असून सुद्धा म्हणजे मंत्रिमंडळामध्ये होते ज्यावेळी 2014 सालच्या पूर्वी, त्यावेळी साहेबांनी जो विकास केलेला आहे त्याच्यानंतर सत्तामध्ये नसून सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त तटकरे साहेबांनी विकास केलेला आहे आणि तो विकास आज लोकांच्या डोळ्याच्या समोर आहे. आणि ह्या जास्तीत जास्त प्रतिसाद जो आहे हा महिला वर्गांचा सुद्धा तटकरे साहेबांच्या पाठीशी ठाम आहे आणि ह्याच्यात कुठला शंका नाही. आणि महिला मंडळसुद्धा किती उत्सवाने त्या 23 तारखेची वाट पाहत आहे की त्यावेळी समधी ह्या उन्हाळ्याचा हे करूनसुद्धा बाजूला ठेवून तटकरे साहेबांना मतदान करून तो जो त्यांचा 2 नंबरचा बटन जो आहे त्याच्या निशाणीवर बटन दाबून घराल्याच्या चिन्हावर साहेबांना विजय निश्चितपणे करणार ह्याच्या शंका कुशंका नाही. आणि साहेबांची किमान 1 लाखाच्या पुढच्या मतदक्यांनी शीट लागणार आणि हे 100% लागेल. आणि 23 मेला त्याचा जल्लोष पुऱ्या रायगड जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि साहेब दिल्लीच्या तख्तावर जाऊन ते तिथं विराजमान होणार ह्याच्या शंका आम्हाला मुलीच राहिलेली नाही. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आजच चॅनल सबस्क्राइब करा.